मग काय चाललंय तुझं? काय बोलाय, तुझी आठवण होती पण काय तो तिकडे गेला बसून फोन करेन ना काय भाई ना यार फोनचं काय, आता सुट्ट्या लागल्यात म्हणले आलो इकडे फोन आणतील म्हणलं डायरेक्ट सरप्राईज द्यावा तुला। यार पण तू वर्ष 2 वर्षातून एकदा येतो त्यातून पण फोन नाही आला। पण आपली कसली मैत्री होती लागा होती लाका पण जाऊ देतो। आता तुझं काय चाललंय? मस्त चाललंय मस्त आहे। जमलो भाई तुझं मग विषय का कवा वर्ष झालं लग्न ना? ही म्हणे लग्न असतं का? कोणाच्या आधीच होय? हा कोणावर? ती नाही का ती राजश्री? हा तिच्या बर होय। वर्ष वर्ष होऊन गेलं। आणि कसं रे पण गावात आपल्या इतकं धुंडूर आहे, मग तुम्ही भेटता कसं? असंच कडे कडेने कोपऱ्या काठाने भेटतो अधून मधून। कोपऱ्या काठाने खरं सांग घरात भेटता ना? घरात येतो की भेटायला? अलीकडे तू मला माहित पहिल्यापासून घरात कस काय घरचे आई बाबा घरचे दुपारच्याला राहणार म्हणजे सकाळच्या दुपारच्याला कुण नसतं सगळी शेजारची पात्राची जातात। मग इथे ती घरी मग आम्ही घरी भेटतो। पोरगी चालक होती ती आधीपासून, तू चालक गप लागा तू काही नको म्हणे जाऊ माहिती ना हे तर एक तर आमचं किती नशीब आणि नशीब योग जुळून आलं आणि जुळून आलंय तू नको आता उगाच समजू असं की चालक आणि चुलक नको म्हणू। चालक नाही पण मला माहित होत ना काही जुळला तुमचं तेच काय माहिती ना ए काजल अरे हि तो बसला बाई गप्पा मारीत मग काय करू तुला काय माहिती आहे काय करून आले काय तू बघ ना मात्र पत्र पत्र फेडलं काय जाऊ दे तिथं फेडलंय गावात कोण आहे मित्र आहे ते माझा लहानपणीचा इकडे इकडे हात कर हात कर पुढं आस कर आस कर असं नाही रे चुकला काय तू तू चुकला का मी चुकले आराम दे ती जाऊ दे अरे आम्हाला फ्रेंड व्हायचे हा फ्रेंड 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 अरे लयच लुकडायला का जाऊ दे ऐक की तुला सांगते मी काय केलं माहिती का ती ती मी त्या गणेच्या गाडीवर बसले तर का सकाळी त्याची स्कूटी नावे ती नुसती त्याने मला एकदा चक्कर हाणायला दिलीच नाही ती मला ना लग्न घालता बर का तुला सांगते तुला तर माहिती मी काय काय करते सांभायला ऐकू दे अशी वायर ना वायर ती खालून मोबाईलच्या खाली त्या मोबाईलला लावायची का हेडफोन चे तिथं ते कानातच घातली तरी तुला माहिती का मी सकाळी काय केलं की पुढचं ते परत लाग माझा बॉम्बला असत होत का हो म्हणलं सॉरी सॉरी बाय चुकून झालं चुकून एखादा काटा घ्यायचा असतो असं मागून टोचवायचा असतो ती तुला कळत नाही त्याला इंजेक्शन बसला असत ऐकी सकाळी मी जांभळं आणली होती त्याचा रस करून तुला ठेवला होता जांभळाचा जामुन ज्यूस जामुन ज्यूस लय आवडतो लय आवडतो आणि इथपर्यंत ते राणातले कार लिहिले त्याचा पण ज्यूस केला होता तू जाऊ दे ऐकी तुला माहिती का त्याची गर्लफ्रेंड तुला मी कुणाला सांगत नाही बर का कुणालाच नाही सांगत कुणालाच नाही सांगत तू तू आहे ना तू संध्याकाळी आमच्या घरी आहे काय नाही नाही 4 वाजता ये आमच्या आमच्या राहण्यामध्ये आपण ना कायऱ्या पाडायला जाऊ आणि तू मग मला काय आणून देणार ना त्या गर्लफ्रेंडला सांगे तिच्या घरी पिशवी ह्यात मला काय घेऊन येऊन किती मोठी दरी ह्याच्या मेहंदू मध्ये आखरीच औषध नाही औषध नाही जा तू काय घेऊन ये जाऊ दी मला तुला माहित आता ह्याच काय करणार मग मी काम कर मग ती तुझ्या राणातलं माळाचा बाजार त्या पिशवी जाऊन आमच्या घरी द्या गप्प हर्षा तुला तुला सांगते एक तर तू आहे ना तू तुझ्या गर्लफ्रेंड आल्यापासून तू मला विसरलेला आहे तुला कसं विसरली गप्प हर्षा लगेच थोबडवर करून हसत अरे जाऊ दे तुम्हाला ना काय काम धंदे नाही मला लय काम धंदे पडलेत ना ते घरी ना घरी मला धुतल्याला धुणं परत धुवायचंय परत धुवायचंय अरे म्हणजे वळत टाकायचं असं होतं त्याचा अर्थ तुला कळत नाही एवढा दिवस आपली फ्रेंडशिप आहे आणि तुला काय कळत नाही बाय 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 काय झालं कोण होत ही अरे ती 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 काजल होती काजल दिसायला लय भारी होती लगा अरे जरा क्रॅक आहे ती आपण तुझ्या गर्लफ्रेंड पेक्षा ही चांगली दिसते ना जरा हाय चांगली क्रॅक आहे ती जरा डोके नाही अरे क्रॅक असून दे पण चांगली होती ना मस्त गुदगुल्या करत होती लगा पण तुला कस काय आमचं लहानपणापासून जमत लहानपणीची माहिती नाही माझी तुला आवडत होती काय लहानपणी आवडत होती बरं का त्या काळी पण ती थोडी अशी ही ना ती अशी होदडत हिंडते त्यामुळे नाही आवडत कोणाचे दोतर फेड काय करला
तुझं लय अवघड विषय बाबा. जाऊन दे. काय चाललंय दोघच? हे कोण आहे आता? काय नाही, ही राजश्री. बरं चला जा तुम्ही. काय चाललं? काय आता मित्र आला इतक्या दिवसातून गाठ पडल्या मग गप्पा मारत बस. काजल पण आली होती ना? आली की मग कशाला आली होती? गप्पा मारायला काय आला? चालले रंगल्या होत्या तिघांच्या. आता रंगल्या होत्या तेव्हा आलता इतक्या दिवसातून. ते आलता ती पण आलती. मग आलती किती? ती काय लय आवडती मन. तिला लहानपणीची मैत्री नाही मग आवडती. आवडती कोण म्हणलं? मग तू काय काय बोलतो आता? काय लागतो डोक्यात काय येत? त्या पुरत आहे का डोकं जागेवर? पण ती आवडती. आता तूच म्हणला की तिला आवडती म्हणून. अरे जरा बोलले भाई. ती कवा लहानपणी मला आवडत होती. कवा लहानपणी? लय लहानपणी. लहानपणापासून मैत्री नाही ना कोणी कस काय आवडत? आवडत असेल तुझ्या प्रेम केलं असतं का? मी माझ्या प्रेम ती कस काय आवडायला? काय इडी लागा तू पण करून घेऊन घेऊन कुणावर संशय घेतलाय? त्या काजल वर मग कुणावर? अख्या गावात फिरत ती बोंबल थिंड ती. तर फक्त तू ऐकलं तिचं बोलणं कसं आहे? ऐकले म्हणून म्हणायला लागले ना. सगळं सोडून द्यायचं माझ्यासाठी. काय तू तुझ्यासाठी सगळं सोडून देते का? हा मग प्रेम केले ना. प्रेमाचं एक नातं आहे. मग बाकीचे असतात ना मित्र मैत्री? काय बापा सगळे सोडून द्यायची का? सोडून काय तुला मैत्री सोडू शकत नाही का? आई बापा सारखीच मित्र मैत्रीने एक नातं असतं. मैत्रीच नातं आई बापा सारखं असते का? तसं तुझ्यासारखं तुझ्याबरोबर एक नातं आहे ना प्रेमाचं, तसं त्यांच्याबरोबर एक मैत्रीचं नातं आहे. मैत्रीचं नातं आहे. तुला प्रेम मैत्री मधला फरक होतो का? डोक्या पडल्या नगला पडल्या. अरे घ्यायचा एखाद्या दुसऱ्या एखाद्या गावातल्या दुसऱ्या एखाद्या पूर्वी संशय घ्यायचा. तू घेऊन घेऊन कोणावर घेतला? अरे ती कशी का असणार मुलगीच आहे ना. हाय मुलगी म्हणजे हाय का मुलीचं आकार नाव कारण? तू काय म्हणलं मला ते आवडती? तू काय म्हणलं ते आवडती मला म्हणून? विषय संपला. ती आवडती आता नाही मला आवडती. तिला एका काळी आवडत होती मला लहानपणी कावा. होय काय झालं? नाही ते आता ते अशी येडून वागलं ते बरं कोण आवडणार आहे? मला माहित नाही तू कोणासंग बोलायचं नाही. कोणासोबत बोलायचं नाही म्हणजे? नाही बोलायचं. तुला माहिती आहे ना मी आहे ना. मग तुला बोलायची काय करते दुसऱ्या सोबत? अरे तू आहे म्हणजे तू आहे पण मला बोलावं लागणार बाकीच्या बरं. नाही बोलायचं. मित्रांना बोल ना. खंडीचे पिंडी मित्र पडले असं तुला? बघ मित्रावर ती पण एक मैत्री नाही. होय उगा तू चांगला नाही. तिला नाही सोडू शकत मला सोडू शकतो. तुला सोडून द्यायचं म्हणलं की? मला सोडून द्या तिला सोडून दे. उगा एक मैत्री चांगला ते मैत्री चांगला तू नको असा हे करू पेट्रोल नको या नात्याचं कळलं का? तुला माझ्या संघ नीट राहायचंय का नाही राहायचं? मरा तुझ्या नीट तुझ्यावर आहे. तिला सोडून द्यावं लागेल मग माझ्या संघ बोल. तिला सोडून देऊ शकत? सोडून द्यायला म्हणजे धरले कुठे तरी मैत्री? ती बोलती कशा त्यासोबत? ती बोलणारच ना. मग ते संघ बोल माझ्या संघ नको बोल. मी चालले. काय चालली? तुला काय अक्कल बिक्कल आहे का? नाही मला अक्कल. आहार म्हणजे हिच्या बरोबर बोलायचं असलं तर हाय नाही तर मग मैत्री सोडून द्यायची. कोण देखील तसा तुझा तिकडे जाळ.